नमस्कार मैत्रिणींनो, हृदया मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी. ही पुदिन्याची पाने आपण धुवून घेतलेली आहे. यामध्ये आता सांबार, दोन मिरच्या, लसूण, अद्रकाचे तुकडे आणि निंबूचा रस. पुदिन्याचे पाने आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये आपण सांबार, चार ते पाच लसूण पाकळ्या, दोन तीन अद्रकाचे तुकडे आणि मिरची आणि पुदिन्याचे पाने हे आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे आपली पुदिना चटणी तयार झाली आहे. हे आपण मिक्सरमधून काढून घेतली, त्यामध्ये मीठ, निंबूचा रस आणि थोडी साखर ॲड केली. ही चटणी इडलीसोबत खायला चांगली वाटते किंवा साध्याही जेवणासोबत पोट साफ व्हायला मदत होते. तरी तुम्ही अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. चॅनलला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. धन्यवाद.